ओम फायनान्स कंपनीकडून बोलते सर. हाँ बोला की मैडम। तुम्ही गेल्या दिवाळीला आमच्याकडून बुलेट नेली होती. हाँ बुलेट होय, पंक्चर झालेली का? सॉरी, पंक्चर झालेली बुलेटच ना। ओम फायनान्स कंपनीकडून बोलते सर. तुम्ही गेल्या दिवाळीला आमच्याकडून बुलेट नेली होती, तर ह्या वेळेस खूप मोठी ऑफर चालू आहे, तर तुम्ही काही खरेदी करणार आहात का? फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या? आओ तुमची बुलेट घेऊनच मी पश्चातापात पडलो, आणखी काय घेऊ? सॉरी, काय झालं सर? आओ तुमची बुलेट सारखी पंक्चरच व्हायला लागली की? सॉरी सर, ती गाडी म्हटल्यानंतर ना पंक्चर तर होणारच, पण ह्या दिवाळीसाठी खूप मोठी ऑफर आहे, तर तुम्ही काय घेऊ इच्छिता? फोर व्हीलर टू व्हीलर? आओ मॅडम, मी घेतला असतो तुमच्या ह्याच्यातलं, पण काय झालं तुमच्या इथून मी बुलेट नेली, सारखं पंक्चरच व्हायला लागली की ती? सॉरी सर, तुम्ही फोर व्हीलरला पण आपल्याकडे खूप मोठी ऑफर आहे, हाँ बुलेट गाडीला सुद्धा खूप मोठी ऑफर आहे, हाँ आणि जुन्या MAT आहेत ना, त्यांना पण हे काय म्हणजे ह्या दोन गाड्यांपेक्षा त्यांना पण खूप मोठी ऑफर आहे. तर ह्या तिन्हीपैकी कोणती गाडी चॉईस करू शकता सर आपण? मला तर वाटतं आता हे फोर व्हीलर पुन्हा बुलेटच्या नादी लागण्यापेक्षा इमिटीच घेऊन जावा का की तुमच्या इथली? अच्छा सर, पण MAT चा आवाज पण ना पहिल्यासारखा आता जरा जास्त येतो, पण खूप छान मॉडेल आहे आणि जुनं मॉडेल आता आमच्याकडे थोडं आहे आणि पटापट जायला लागलेत, तर तुम्ही आता तुमचं सीट बुक करू शकता? कसं आहे बघा मॅडम, जुनं मॉडेलच चांगलं असते हो, ओल्ड इज गोल्ड हो। हां मग सर, मी त्यासाठीच कॉल केलाय, कारण की तुमचे व्यवहार क्लिअर होते मागच्या दिवाळीला. ह्या दिवाळीला आम्ही खूप मोठ्या ऑफर काढलेल्या आहेत, त्यामुळे मग तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर किंवा MAT गाडी घेऊ शकता. कोणती गाडी घेऊ शकता? आओ मॅडम, मी बुलेट घेतली होती तुमच्या इथून बरोबर। हां आओ मॅडम, ती बुलेट मला परवडाना झाली ना। सॉरी सर, आता ह्या दिवाळीला मोठी ऑफर आहे ना? आओ मॅडम, काय झालं, पेट्रोलचे भाव वाढले, तुमची बुलेट आता तुम्हाला सांगतो रुपयाला ठोका पडले पडायला लागला माझ्यासारख्या गरीबाला, आणि माझ्यासारख्याला बुलेट नाही परवडली ती, वापस घेऊन जाता का तेवढी? सॉरी सर, मग आपल्या MAT ला पण खूप मोठी ऑफर चालू आहे, तर तुम्ही येऊ शकता उद्या शोरूमला. हा शोरूमला येऊन जाईन ना मी, पण काहीतरी चांगली काही मग ऑफर द्या म्हणजे दिवाळीसाठी, म्हणजे चांगलं होईल आमच्यासारख्या गरीबाचं। सांगितलं ना, आपल्याकडे फोर व्हीलर ला पण ऑफर आहे, बुलेट ला पण ऑफर आहे, आणि MAT ला तर ह्या दोन्ही गाड्यापेक्षा पण खूप मोठी आहे. बर मॅडम, तुमचं लग्न झालंय का? तुमचं लग्न झालंय का? नाही, माझं लग्न नाही झालं सर. माझं बी झालं नाही म्हणून म्हणायले तुम्हाला। सॉरी सर, लग्नाचा काही प्रश्न आहे, मी तुमच्यासाठी खूप मोठी आणि चांगली ऑफर घेऊन आली आहे. मग त्याच्यामुळेच म्हणते ना, तुमचं लग्न झालंय का? नाही झालं सर, सॉरी. मग माझं बी नाही झालं। सॉरी सर, मुद्द्याचं बोलू शकता का आपण? मग मुद्द्याचाच बोलतोय की? हा सर, सॉरी. मग कोणतं बुक करू शकता तुम्ही? MAT करू शकता, फोर व्हीलर की बुलेट? मला सांगा, लग्न झालं नाही तुमचं? अहो सर, मी तुम्हाला प्रश्न काय विचारले, तुमच्यासाठी दिवाळीत खूप मोठी ऑफर आहे, फोर व्हीलर बुक करू शकता का, बुलेट करू शकता का, MAT करू शकता? बुलेट काय उरावा बसवायची का आणखीन, आधीच बुलेट घेऊन फसलोय मी। सॉरी, गलत भाषा वापरू नका सर. मी तुम्हाला कॉल केलेला आहे तुमच्या गेल्या दिवाळीला आमच्याकडून बुलेट नेल्याबद्दल, चांगले व्यवहार आहेत आणि त्या लिस्ट मध्ये तुमचं नाव बसलेलं आहे, त्यामुळे आता काय बुक करू शकता सर आपण? अहो मॅडम, मग तुम्ही सारखं बुलेट 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 कशाला करायला, तुम्हाला माहिती ना माझ्याकडे ऑलरेडी बुलेट आहे एक। सॉरी सर, फोर व्हीलर आहे, MAT आहे, या दोन्ही पैकी कोणती बुक करू शकता? फोर व्हीलर घेतली असती हो मॅडम, त्यामुळे तुम्हाला म्हणते, तुमचं लग्न झालंय का? सॉरी सर, माझं लग्न नाही झालं. मग फोर व्हीलर करू कन्फर्म मी? अहो तुमचं लग्न झालंय का म्हणतोय मी। अहो सर, माझ्या लग्नाशी काही संबंध आहे? मी दिवाळीसाठी खूप मोठी ऑफर घेऊन आली आहे तुमच्यासाठी. एकदा हो किंवा नाही मध्ये सांगा, लग्न झालंय का तुमचं? अहो सर, मी लग्नाची ऑफर नाही घेऊन आली, गाड्यांच्या स्टॉलची ऑफर घेऊन आली आहे. मग माझं नाही झालं, फोर व्हीलर घेऊन काय करू मी? अहो सर, तुमच्या स्वतःसाठी तुमची लाईफ चेंज होईल, तुम्ही एन्जॉय करू शकाल. एन्जॉय कोणासोबत करायचं, लग्नच झालं नाही माझं। सॉरी सर, आपण कोणती बुक करू शकता? मी काय म्हणतो, बुक कशाला करायची मॅडम, मी तुम्हाला काय म्हणलं पहिले, तुमचं लग्न झालंय का? नाही झालं सर माझं. मग लेकर बी नसते? आओ सर, तुम्ही गाडी कोणती बुक करू शकता? ही तर लग्नाचा स्टॉल नाही लागलेला, ही तर गाड्यांचा स्टॉल लागला आहे. गाड्याचा स्टॉल लागलाय? अच्छा, मोफत मध्ये तर? हा मोफत मध्ये नाही हो सॉरी सर, तुम्हाला डिस्काउंट मध्ये ऑफर मध्ये भेटून जाईल. आमच्याकडे फोर व्हीलर, MAT आणि बुलेटचं स्टॉल लागला आहे दिवाळी स्पेशल. ज्या ज्या लोकांनी गेल्या वर्षी आमच्याकडून गाड्या नेलेल्या आहेत,
ज्यांचे ज्यांचे चांगले व्यवहार होते त्यांचे नाव आता लिस्ट मध्ये आलेलं आहे, त्यामुळे मग तुम्ही कोणती बुक करू शकता सांगा मला पटकन। अहो मॅडम, केली असते हो फोर व्हीलर बुक, पण माझं लग्न नाही व झालं. सॉरी सॉरी, तर लग्नाचा प्रश्न नाहीये किंवा लग्नाची ऑफर नाहीये, ही तर गाड्यांचा स्टॉल लागलेला आहे। मॅडम तुम्ही काय करा, मला पुढल्या दिवाळीला फोन कराव. जर माझं लग्न झालं तर मी घेतो फोर व्हीलर तुमच्या हातली. माझं दुःख सॉरी आता सर, कसं सांगू तुम्हाला मी. रडू नका, सॉरी सर, माझं ऐकून घ्या, तुम्ही आता फोर व्हीलर बुक करा, तुम्हाला पुढच्या वर्षी उपयोगी पडेल। आणि त्याच्यात पेट्रोल कोण टाकेल इतक्या दिवस. सॉरी, रडू नका सर, समजून घ्या काही गोष्टी, तुम्ही आता फोर व्हीलर घेऊ शकता, तर आम्ही पुढे। तुम्हाला सॉरी सर, रडू नका, ऐकून घ्या प्लीज। हॅलो, हा बोला ना मॅडम. हां सर, तुम्ही आता फोर व्हीलर बुक करा, पुढच्या दिवाळीला आपण तुम्हाला लोना देऊ। लुना कशाला, लुना काय उडीचा काय माझ्यावर. नाही आता आता तुमच्याकडे बुलेट आहे ऑलरेडी, ओके, आता तुम्ही फोर व्हीलर किंवा हे की आणि एमआयटी घ्या, तुम्हाला पुढच्या दिवाळीला आम्ही ऑफर देऊ लोनासाठी। लुना देता मला. हां अहो बुलेट आहे, बुलेट न जिरली माई, लुना कशाला. सॉरी, मग आता मी हे की बुलेट करू किंवा फोर व्हीलर किंवा एमआयटी करू, बोला पटकन। मॅडम मी घेतली असती हो फोर व्हीलर, पण माझं लग्न झालं आहे हो. सॉरी, इथं सर लग्नाचा स्टॉल नाही लागला, गाड्यांचा लागला आहे आणि माझ्या समोर कस्टमर खूप आहेत, पटकन सांगू शकता तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं? घेतले असते हो मॅडम मी फोर व्हीलर, पण जुडी ना असल्यावर फोर व्हीलर चांगली वाटते. मी एकटा काय करू हिंडून त्याच्यात. सॉरी सर, तुम्ही रडू नका, तुमचे वडील आहेत का शेजारी? अहो शेजारी कुणीच थांबत नाही हो मॅ. का एवढं काय झालं सर? सॉरी प्लीज, रडू नका, आपण काय बुक करू शकतो सर? पुरी तर हातभर लांब थांबत्यात माझ्यापासून. अहो सर, हे तर लग्नाचं स्टॉल नाही लागलं, तुम्हाला पोरीचा हात बुक करून देईल आम्ही, गाडीसाठी कॉल केलेला आहे। एक काम करा ना मॅडम, बोला। तुमचं लग्न नाही झालं म्हणलं तुम्हीच करा ना माझ्यासोबत लग्न. सॉरी सर, मी कोणती गाडी बुक करू शकते? बुक करू की मग आपण काय करू, लग्न केल्या जुडून बुक करू ती गाडी फोर व्हीलर. सॉरी सर, रडू नका, चला पटकन सांगा, फोर व्हीलर बुक करताय का एमआयटी बुक करताय? मग तेच म्हणतोय, तुम्ही लग्नाला हो म्हणा मग फोर व्हीलर बुक करू आपण दोघं. सॉरी सर, चला तुमचा विचार घ्या आणि मला कॉल करा सर, माझा नंबर आहे हा। नंबर आलाय मॅडम, पण एकदा हो म्हणा की मॅडम. सॉरी सर, तुम्ही एमएटी बुक करू शकता किंवा फोर व्हीलर बुक करू शकता, फोर तुमच्या व्हीलर गेल्या वेळेस दिवाळीला खूप व्यवहार चांगले होते, या आओ दिवाळीला मी तुमची काय मदत करू शकते सर? आओ मॅडम फोर व्हीलर बुक करतो, तुम्ही लग्नाला हो म्हणा ना. सॉरी सर, बोलू शकता तुम्ही काय बुक करू मी? तुम्ही लग्नाला हो म्हणा तरच मी बुक करतो, नाही तर फोन ठेवा बरं मॅडम तुम्ही. सर, हे तर लग्नाचं स्टॉल नाही लागलं, इथं गाड्यांचं स्टॉल लागलंय, मी एक 1000 वेळा सांगितलं तुम्हाला गाड्यांचं स्टॉल लागले, लग्नाचं नाही लागलं, किती गावती भाषा वापरताय तुम्ही? मग काय करा माहिती का, नको ठीक आहे, कोणतीही गाडी बुक करू नका, बुक बंद करून चला। टाका, तुमचा स्टॉल बंद करून टाका. आमच्या सारख्या सिंगल माणसाला फोन नका लावी जाऊ मॅडम, बेकार वाटत. तुमच्या सारखे खूप लोक आमच्याकडे आहेत सर। सर चला, सॉरी, तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर, ओके बाय। बघा बघा तेवढं लग्नाला हो म्हणत असाल तर घेतो मी फोर व्हीलर. सॉरी सर, तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू। जर तुमचं काही घरामध्ये डिसिजन घेतलं तुम्ही, तर एमएटी गाडी किंवा फोर व्हीलर तुम्ही बुक करू शकता। मॅडम तुम्ही ओके, चला बाय तुम्ही सर, डिसिजन घेतलं तर मला फोन लावा मॅडम. ओके, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर, थँक्यू ओके। मॅडम. हो बघा करावी.